असून सुद्धा दुसऱ्या बाईच्या आयुष्याशी खेळतेस? अरुंधतीशी अशी दुष्टपणे वागशील आणि अशी रस्त्यावर फिरू शकशील? तुम्ही माझ्या अंगावर शाही नाही टाकू शकत. मी वॉर्न करते तुम्हाला. तुम्ही आणि मिहिर सर एवढी मोठी स्पर्धा जिंकला, या क्षणी तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या बरोबर जर तुमची माणसं असतील ना, तर कुठलंही आव्हान सहज पेल. तुमचा हा फॅमिली फोटो मिळेल का? ईशा ये ना फोटो, त्यांना फॅमिली फोटो हा. मग तुझी फॅमिली कुठे? केळकर आहेस ना? जैसे हमने ये कॉम्पिटिशन दोनों ने मिलकर जीती ना, तसच रेस्टोरेंट पण दोघांनी मिळून चालवायचं. अरुंधती केळकर, मैं आपको ऑफिशियली पार्टनरशिप ऑफर कर रहा हूं. हे बघ, कंग्रेचुलेशन. अरे मिहिर. अरे पण नाही, अभिनंदन. संजना, आपण आपला शेअर घेऊन आणि इकडनं बाहेर पडू. तू जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. आपण अरुंधतीला काय म्हणालो होतो आठवत आहे ना? तू बाबा आणि संजना बद्दल काय ठरवलंयस? उद्याच एक महिना पूर्ण होतोय, उद्या त्यांच्या हिशाचे पैसे मी त्यांना देऊन टाकेन. तुला खरंच असं वाटतं की तू पैसे दिलेस तर बाबा आणि संजना घर सोडून जातील? त्यांना दिलेला शब्द मी पाळलाय, त्यांना त्यांचा शब्द पाळावाच लागेल. तुम्ही दोघांनी इथून कुठेही जायचं बघू आई काय करतील. अनिरुद्ध, मी तुम्हाला शब्द दिला होता, एका महिन्याच्या आत मी तुम्हाला तुमचे या घरातल्या हिश्याचे पैसे देईन. आता तुमचा या घरावर कायद्यानी कुठलाही अधिकार नाही. सया कर. तुला काय वाटतं? आम्हाला कळत नाहीये, अचानक मिहिर तुला पार्टनरशिप ऑफर करतो. हिचं आणि त्या मिहिरचं नक्कीच काहीतरी चालू आहे. चला निघा इथून. तुम्हालाही हाताला धरून बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे का? तुम्ही तुमचे जाल. अनिरुद्ध, अरे नको ना रे जाऊ. ये तुम्ही. नाही, आता जातो मी म्हणाल. अनिरुद्ध. 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 अभि. अरे असं कसं झालं? अभि म्हणाला तुला हार्ट अटॅक आला होता, पण इथे तर कुठलेच कसले मॉनिटर नाहीये. अप्पा, आजी, बाबा एकदम बरे. आपण त्यांना लगेच घरी घेऊन जाऊ शकतो. आई एक मिनिट. अरुंधती, ज्या हाताने तू मला घराबाहेर काढलं त्याच हाताने आम्हाला ओवाळ आणि मानाने या घरात